चंद्रपाड़ा संघाला तीन मैच अपन मैदान संपता बगित आजच्या दिवसातील चौथे मैच आहे। दोन्ही संघाचे एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये खेळाडूंची नाव सांगण्याकरता लवकरात लवकर पाठवून द्या। वेलकम दिवेश भोईर, विनंती करतोय दिवेश भोईर यांना आपण व्यासपीठावर या। क्रिकेट पासून आता दिवेश दूर आहेत मला असं वाटतंय, नाहीतर खूप चांगले क्रिकेटपटू होते, फलंदाजी विस्फोटक करायचे। आज प्रमुख अतिथी मान्यवर म्हणून ते व्यासपीठावर उपस्थित राहत आहेत। या परिसरातील खेळाडूंना सपोर्टर्स पाठीराखे म्हणून खंबीरपणे उभे राहणारा एक व्यक्तिमत्व दिवेश भोईर व्यासपीठावर दाखल झाले। सुंदर असं जूचंद्र गाव, कलाकारांचं गाव, कलावंतांचं गाव, कला नगरी असं म्हणायचं हरकत नाही, ऐतिहासिक असं हे गाव। मॅच सुंदररित्या मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळत जेटीसी लाईव्ह याच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं गेलं या स्पर्धेचं। जसं मी उल्लेख केला, 7 यूट्यूब चॅनल आहेत आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये जेटीसी, त्याच्यानंतर आपण बघितलं टीसीपी, पाटील नेटवर्क, श्री लाईव्ह, सावली क्रिएशन, ड्रीम्स मिल्स, अशी 7 ते 8 चॅनल्स आपल्याला बघायला मिळतो आहे। आणि या 7 ते 8 चॅनल्समधून चांगला प्रभाव पडलाय जेटीसी याने। सर्वप्रथम मी नाव घेईन टीसीपीचं, त्याच्यानंतर मी नाव घेईन जेटीसीचं, आणि त्यानंतर पाटील नेटवर्क। काय चांगली क्लिअरिटी पाहायला मिळते या यूट्यूब चॅनलची। नवीन फलंदाजवलंय सॅमसन, चांगला चेंडू, जे खेळलेल्या क्रिकेटच्या स्पर्धा त्या क्रिकेट स्पर्धांमधून मिळवलेलं ज्ञान आता उपयोगी ठरतंय निशांत या खेळाडूला। नवीन फलंदाज रोहित नावाचा फलंदाज उतरलाय। सलामीची जोडी पडल्यानंतर कधी कधी दबाव जास्त येतोय, यामधून संकटातून बाहेर काढणारे काही खेळाडू कमी असतात। आता रोहित नावाचा खेळाडू संकटातून बाहेर काढण्याकरता सज्ज झालाय। गोलंदाज गोलंदाजी मार्गावर सज्ज निशांत, पहिली विकेट ची हॅट्रिक साधली जाईल का समोर फलंदाज।
चांगल्या पद्धतीने चंडूला गॅप मध्ये खेळलं जातोय. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये चंडू सटकलाय, दोन धाव पूर्ण करताय. तिसरे डाबे करता फलंदाज, धाव तीन का तीन धावांची संघाचे धाव संख्येत बदल. धाव संख्या पोहोचली दोन गडी बाद पाच. युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या श्रोत्यांच्या माहिती करता ऍक्शन स्पोर्ट जू चंद्र विरुद्ध संकेत इलेव्हन चंद्रपाडा अशी लढत तुम्ही नाहत आहेत. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला ऍक्शन स्पोर्ट जू चंद्र संघाने आणि फलंदाजी करता आमंत्रण दिलं गेलंय संकेत इलेव्हन चंद्रपाडा संघाला. पुढचा फलंदाजाला चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. थोडासा खुटेपाचा चेंडू मिडल स्टंप वरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धाव संख्या आहे ती पाच धाबा दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. पॉवर प्लेचं षटक आहे, मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दोन शतरक्षक थर्टी सर्कलच्या बाहेर. अरे दोन गडी बाद सात अशी ही स्थिती आहे. चालू असलेल्या मॅचची आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगलं सुंदर असं स्पर्धेचं आयोजन केलं गेलंय आदरणीय सन्माननीय कुमार अमित दादा केदारनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून. खरोखरच तारीफ करावी तितकीच कमी आहे त्यांची. मागच्या वर्षापर्यंत आपण ह्या टुर्नामेंट्सला रजनी स्पर्धा म्हणून बघितलं होतं आणि आत्ताच्या घडीला ही स्पर्धा डे क्रिकेट खेळली जाते. वेळ जास्त वाया घालवत आहेत ही माहिती आमच्यापर्यंत दिली जाते. टाइम इज मनी, वेळ वाया जातो असं काही करू नका मित्रांनो. युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याचशा शुभेच्छा आल्या होत्या आदरणीय सन्माननीय अमित दादांना. ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र यांनी सुद्धा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्यात युट्यूबच्या माध्यमातून ज्या क्रिकेट मॅचला बघितलं जातंय. त्याच्यानंतर आपण बघतायत प्रणव पाटील 9099 यांनी सुद्धा हॅपी बर्थडे अमित दादा अशा प्रकारचं कमेंट्स केलं आहे. अशी ही शानदार क्रिकेटची स्पर्धा आहे. वैभव वीर यांनी सुद्धा अमित दादांना अमित पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. अनोखं अगळवेगळं आयोजन या स्पर्धेचं आहे हे वक्तव्य आहेत युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांचं. मॅच स्टार्ट होतोय. दुसरे षटक टाकण्याकरता गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज यश आलं आणि त्याला समोर जाईल उजव्या हाताचा खेळाडू मिस्टर रोहित. रोहित हा स्ट्राईक इन कडे. तीन धाबांशी तो संघाला सावरण्याचं काम करतोय. धाव संख्या सात धाबा दोन गडी बाद संकेत इलेव्हन चंद्रपाडा संघाची. समोरच्या इन कडून यश नावाचा हा फुल टॉस बॉल. त्यांचा सुद्धा मी लाख लाख धन्यवाद मानतोय. वेट गेमिंग यांच्याकडून सुद्धा हॅपी बर्थडे अमित दादा असं म्हटलं गेलंय. म्हणजेच बरेचसे चाहते आहेत अमित दादांचे, ते आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. चर्चा आपण करणार आहोत. आणखीन काही कमेंट्स आलेत. धावसंख्येवर चर्चा करूया. फ्रीडचा फायदा उठवता आला नाही. धावसंख्या आहे ती दहा धाबा. दुसरे षटक प्रगतीपथावर. पुढचा बॉल ट्राय टू फ्लेईंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास होता फलंदाजाचा. कव्हर ड्राईव्ह करायचं होतं. एक चांगला चंडू टाकलाय गोलंदाजाकडे. धाव संख्या स्थिर, धाव संख्या आहे ती दहा.
काहीतरी चांगलं करावं लागेल. पुढचा भाग क्रिकेटर अँड नाऊ अंपायर सोबतच जेटीसीने सुद्धा चांगल्या प्रतिक्रिया कमेंट्स टाकले. थँक यू अमित पाटील दादा. पाच बॉल टाकून चालले ते 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर संकेत इलेवन चंद्रपाडा संघाची धाव संख्या झाली आहे 3 गडीबाद 14 धावा. नुकताच धावपाच्या स्वरूपात फलंदाज सॅमसंग भासलाय. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आत आलाय. जीवन जगत असताना सध्या मॅच मध्ये जीव टाकण्याचा प्रयत्न करेल काय, कारण खरं तर धावा बनवणं गरजेचं असेल. जबाबदारी आहे, प्रत्येक खेळाडू जबाबदारीने खेळ करत असतोय. आज जी जबाबदारीने एक्शन स्पोर्ट जितेंद्र संघाने गोलंदाजी केलंय, वेळ भरपूर वाया गेला मित्रांनो, वेळेला महत्व द्या. काय घडलंय एक विनंती असेल एनसीए क्रिकेट अंतर्गत मॅच खेळणाऱ्या खेळाडूंकरता. आपण ह्यामध्ये फक्त एनसीए द्वारे खेळणाऱ्या संघ असतील, खेळाडू असतील, त्यांना संधी असेल. दुसऱ्या कुठल्या असोसिएशनचा खेळाडू या मॅच मध्ये खेळताना दिसणार नाही. आदरणीय सन्माननीय हेमंत वर्तक साहेब सुद्धा इथे दाखल झाले, त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. मॅच मध्ये काय घडलंय ते आपण बघणार आहोत. आमची संयोजक टीम, आमची आयोजक टीम मैदानाच्या आत गेले. सध्या 1.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाबा धावपळीवर लागल्या आहेत. त्या 14 धाबा गडी पास झाली 3. रोहित आणि जीवन हे दोन खेळाडू क्रीजवर. हेमंत वर्तक साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. आगतम स्वागतम सुस्वागतम. अभिमन्यू स्पोर्ट्स जूचंद्र आयोजित आमदार चषक 2022 ह्या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही आम्ही बघताय. खऱ्या अर्थाने स्वर्गीय के श्रीनाथ पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ अभिमन्यू स्पोर्ट्स जूचंद्र आयोजित ही भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा. आणि या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस, पहिल्याच दिवसामध्ये चांगल्या मॅचेस आपल्याला बघायला मिळत आहेत. वेळ आपल्याकडे आणखीन शिल्लक आहे. या वेळेमध्ये ज्या शुभेच्छा आलेल्या आहेत त्या शुभेच्छुक व्यक्ती आहेत त्यांचा सुद्धा उल्लेख आपण करूया. खूप चांगलं काम केलंय अमित दादाने या स्पर्धेचं आयोजन करून. प्रणव पाटील ज्यांच्या शुभेच्छा आपल्याला पोहोचलेल्या दिसत आहेत. त्याच्यानंतर आपण बघतायत वैभव भुईर याने सुद्धा अमित पाटील हॅपी बर्थडे हे कमेंट्स केलेत युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला बघत असताना. वेळ भरपूर वाया जातोय. एक नम्र विनंती असेल मॅच आपण स्टार्ट करावा. पुढील होणारा मॅच सुद्धा आपण उल्लेख करणार आहोत. पुढील होणारा मॅच कुठल्या दोन संघादरम्यान असेल ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देणार आहोत. सकाळच्या 17 आपण या टुर्नामेंटचा उद्घाटन सोहळा बघितला. आदरणीय सन्माननीय कमाकर बिस्तूर जाधव, माजी सरपंच देवदल, आदरणीय सन्माननीय दत्ता मास्टर दत्ताराम भोईर, माजी उपसरपंच जूचंद्र बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते, आदरणीय सन्माननीय संदीप पाटील माजी उपसरपंच मालजीपाडा, आदरणीय सन्माननीय संदीप कडू, आदरणीय सन्माननीय महेंद्र पाटील, तदनंतर आदरणीय सन्माननीय हरेश भोईर व आदरणीय सन्माननीय दिनेश पाटील या सर्व बड्या असती सकाळच्या 17 उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपस्थित होत्या. विश्वजित गोपीकिशन पाटील यांना सुद्धा आपण बघितलं होतं या टुर्नामेंटच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी. चला आता दुसऱ्या षटकातील एक बॉल शिल्लक आहे. एक्शन स्पोर्ट जूचंद्र विरुद्ध संकेत इलेवन चंद्रपाडा अशी लढत सुरू आहे. संकेत इलेवन चंद्रपाडा संघाने धावा बनवलं 3 गडी बाद 14. या दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल टाकण्याकरता येत
समोर फलंदाज चांगला प्रेक्षक वर्ग आज लाभलाय. संध्याकाळच्या सत्रामध्ये हेच प्रेक्षक जास्त गर्दी करून आपल्याला दिसेल. स्विचिटचा फटका, चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. छत्ररक्षक चेंडूचा पाठला करतो खन्ना. बघता नितीन पाटील आहेत, शिवाजी भोरे आहेत. शिवाजी सर, मी तुमच्या पर्यंत येतोय. थाटामाटा मध्ये वाढदिवस साजरा केला होता. प्रसाद नवीन फलंदाज आता आला. जीवन बाद झालं. स्ट्राईक दोन
waiting for the loss of penalty in the third over. पाच घड़ी बाद धाव पैकावर धाबा आहे त्या सध्याच्या घडीला 18 धाबा नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय शामसन बाजला रोहित बाजला रोहित याने आपल्या संघा करता धावा बनवल्यात त्या 8 धाबा नवीन फलंदाज गेला मिस्टर सागर पाटील हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे मोठे फटके खेळाची क्षमता दाखवतोय राकेश आणि सागर जोरदार प्रहार प्रसाद काय चांगले कमबॅक करतोय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये त्यांनी एक गडी हासिल केलाय एक गडी बाद केलाय कमालीचं प्रदर्शन ओल्ड इज गोल्ड जुने ते सोनं असंच म्हणावं लागेल या क्षणाला प्रसाद पाटील याच्या बाबतीत शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधील ओहो अजूनही एक बॉल शिल्लक असेल धाव पैकावर धावा लागला दोन पूर्णांकनंतर धाव संख्या धाव पैकावर आहे ती 24 धावा पुढचा बॉल गोलंदाजा प्रसाद पाटील याचा प्रसाद आणि या षटकामध्ये आता मोजलेत 8 धावा चांगला चंडू काय चांगली गोलंदाजी केली गोलंदाजाने याचबरोबर तीन षटकांची झाली समाप्ती तीन षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करणाऱ्या संकेत इलेवन चंद्रपाडा संघाची धाव संख्या 5 गडी बाद 24 धाबा शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत या 6 बॉल मध्ये बघूया काय पावित्र्य असेल फलंदाजी करणाऱ्या संकेत इलेवन चंद्रपाडा संघाचा पुढील होणारा मॅच जॉली रॉकर बॉय जूचंद्र विरुद्ध जॉली बॉय जूचंद्र कॅप्टन भावेश भोईर आहेत त्याच्यानंतर कांचन पाटील यांना सुद्धा आपण उजव्या बाजूला बघतायत वेलकम एव्हरीबडी आम्ही स्वागत करतोय कांचन पाटील भावेश भोईर यांचं खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून संघाच्या हितार्थ होत असतंय खूप चांगलं आयोजन होतं हसोबा चषकाचं ज्या स्पर्धेमध्ये आम्हाला धावतं समालोचन करण्याकरता आमंत्रण दिलं होतं चला मॅच कडे रवाना होऊया शेवटचे 6 षटक 6 चेंडू टाकण्याकरता निखिल खन्ना या टोपन नावाने या खेळाडूला ओळखलं जातंय कॅप्टन आहे संघाचा संघनायक आहे आणि तो चेंडू टाकण्याकरता सज्ज झालाय निखिल समोर फलंदाज आहे सागर जोरदार प्रहार व्यासपीठावर मी आमंत्रित करतोय आदरणीय सन्मान्य दीपक पाटील उर्फ बंटी यांना दीपक पाटील बंटी यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय वेलकम सर अतिशय चांगलं व्यक्तिमत्व जीवचंद्र गावातील आणि ते या ठिकाणी दाखल झाले त्यांना माझी नम्र विनंती असेल सरजी आपण व्यासपीठावर या दीपक पाटील उर्फ बंटी साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या चालू असलेल्या मॅच मध्ये एकामागून एक विकेट मिळत आहेत सागर बाद झाला सागर सुद्धा गोल्डन डकोर बाद झालाय राकेश आणि नवीन फलंदाज विपुल हा खेळाडू पूर्वी सलामीला यायचा आता मात्र या खेळाडूला 8 नंबरवर पाठवलं जात आहे कदाचित सरावपासून तो कमी असेल वंचित असेल आणि हे एक कारण असू शकतं निखिल खन्ना याला यश मिळत आहे निखिल खन्ना यांनी पहिला गडी बाद केलाय ओहो चांगला चेंडू टाकलाय याच बरोबर या धाव संख्येवर काही परिणाम होताना दिसत नाही धाव पळकावर धाबा आहेत सध्याच्या घडीला त्या 24 धाबा धाव पळक या षटकामध्ये थांबवला गेलाय पुढचा बॉल चांगली लाईन आणि लेंथ मेंटेन केले गोलंदाजाने चांगलं कमालीचं प्रदर्शन करताना दिसत या मॅच मध्ये फिल्डिंग करणाऱ्या ऍक्शन स्पोर्ट्स जूचंद्र संघाचे खेळाडू शेवटचे 3 बॉल शिल्लक
जोरदार प्रहार करायचा होता, चंडू खेळपट्टीवर थांबतोय. धावबाजी संधी, एक धाव पूर्ण केली. या एका धावपणीशी राकेशने संघाला नेऊन ठेवलंय 25 वर. धाव फलकावर धाबा आहेत त्या, सहा गडी बाद 25. ओके, शेवटचे शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. क्लीन बोल्ड आत वळणारा चेंडू होता गोलंदाजाचा, आणि अशा रीतीने फलंदाज विपुल हा सुद्धा बाद होतोय. पहिल्या डावाची झाली समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत 7 गडी बाद 25 धाबा. हे षटक फक्त एकच धाव देऊन गेलं आणि 2 सफलता देऊन गेलं निखिल खन्ना याला. खूप चांगलं काम केलंय एक्शन स्पोर्ट जुजेंद्र संघाने, कमीत कमी धाव संख्येवर रोखलंय 25 धाबा, 26 धावांचं लक्ष. आता मात्र प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळं करण्याचं इच्छा असते कुमार अमित दादांची, आणि यंदा सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. 19 तारीख म्हणजे त्यांचा वाढदिवस. प्रथम पारितोषिक 1,19,000, द्वितीय पारितोषिक 50,019, तृतीय पारितोषिक 20,019, चतुर्थ पारितोषिक 20,019, आणि आमच्या पर्यंत आलेला टॉप सुद्धा म्हणजे 19. आणि आमदार एक उल्लेख आपण करायचा आहे, आदरणीय सन्माननीय हेमंत वर्तक साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ असते टॉस करावा. कॅमेरामॅन सज्ज आहेत, एका बाजूला 19, एका बाजूला आहे तो आमदार चषक, आणि हेमंत सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. 4 ओव्हरचा मॅच असेल, 1 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असेल. टॉस कॉलिंग कोण करतोय? रॉकर बॉईज संघाच्या संघाने कॉलिंग करतायत. जॉली बॉईज संघाच्या संघाने कॉलिंग करतायत. भावेश 19, मला असं वाटतं की जो आकडा जर लावला तर आकड्यामध्ये सुद्धा